हर पुळका होता ना तुम्हाला तुमच्या बहिणीचा, अगदी सालस नाकासमोर चालणारी बहीण आहे तुमची असं वाटत होत तुम्हाला. पण कसा जिवारी घाव घातला लक्षात आलं असेल तुमच्या. कुठल्या जन्मीचे भोग आहेत देव जाणे. चला जाऊन बसू भी नको रवशी अवघडून. जा आता असे शांत बसून राहणार का तुम्ही? काही बोलणार आहात? हा यक्ष प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. दादा दादा तू हवं तर मला ओरड मार, पण प्लीज बोल रे माझ्याशी. अंजू टॉवेल दे, आंघोळ करायची मला आता ह्या वेळी. आमच्या वाडवडिलांचं नाव ना आंघोळ करून घेतो. काय बोलताय? देवधरांचं नाव उज्ज्वल झालंय ना आज. आंघोळ करतो त्यांच्या नावाने. दादा आता पुढे काय करायचं ठरवलंय? काय करणार? ती अंजली वहिनी कशी आहे ते माहिती आहे ना तुला? छायला ऑपरेशनच्या वेळेला इतकं सांभाळून घेतलं तरी माझ्या नावावर जो शिक्का ठेवला ना तो ठेवलाच. अशी असते ना तर 2 मिनिटात सरळ केली असते तिला. पण आता आशूवर सगळं निघेल ना म्हणून गप्प बसावं लागतं. पण चैन पडत नाही यार बिचारी ती आशू. काही बिचारी बिचारी नाही, मला तर रागच येतो तिचा. सारखं आपलं समीर समीर माझं समीर माझं समीर सर सर सांगून रिकामा व्हायचं ना. त्या विनोदने सगळा घोळ करून ठेवला ते इकडे ये आणि निस्तर. पण नाही, या बाईंना काय करायचं आहे? त्याग त्याग करायचा. स्वतःची आहुती द्यायची. द्या स्वतःची आहुती. काय होणार आहे मग? ऐकणार नाही. अति प्रेम अति प्रेम सगळं मेस्टअप करून ठेवलं यार. कशी निस्तरणार आहे हे सगळं? मला तर त्या प्रधानाचं थोबाडच फोडावं असं वाटत. तू मागे जो त्यांच्या घरी जाऊन तमाशा केला होतास ना तोच बरोबर होता. सायलेंची तीच लायकी आहे. कोर्टात खेचायला पाहिजे एकेकाला. ए बाबा शक्य नाहीये ते. वकिलाची फी परवडणार आहे का कुणाला? नाही रे. आशू दादा वहिनी कुणालाही काहीही झेपणार नाहीये यातलं. शिवाय गावभर सगळी बातमी पोहोचेल ते पण वेगळंच. सगळं काही ठीक होत आहे यार. बस बसलीस नी? मालविका. ए मालविका. अहो या जेवायला. पुरे आता खूप झालं.
आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार करायला हवा ना आपल्याला. आणि इतक्यातच तुमचं ऑपरेशन झाले लक्षात आहे ना तुमच्या. नका असे बसून राहू, या जेवायला या, या जेवायला या. अश्विनी जेव बाळा, नको काळजी करू, सगळं नीट होईल. आता आलीस ना आपल्या घरी. जेव मालविका. अहो असं काय करताय, कुठल्याही गोष्टीचा राग जेवढ्यावर काढायचा नसतो हे मी सांगायला हवं का तुम्हाला आता. शेवटी आपलीच आहे ना ती. कितीही रागवलो तरी आपणच समजून घ्यायला हवंय ना तिला. या ना जेवायला. अश्विनी तू तरी जेवणावर नका उठून आलास. कारण जेवण जात नाहीये मला, इच्छा नाहीये मला जेवायची. फार मोठी चूक झाली आपल्या हातून. अश्विनीला घराबाहेर काढण्याचं समर्थन होऊ शकत नाही. मला ना लाज वाटते स्वतःची. ही चूक सुधारायलाच पाहिजे. ही चूक मी सुधारणार आहे आत्ताच्या आत्ता. मी जाऊन अश्विनीला परत घेऊन येतोय मिता. ओके अरे मग जा ना, आत्ता जाऊन तिला घरी परत आण. आणि त्यापुढे तू आणि ती दोघं मिळून इथे एकत्रपणे संसार करा. कारण ज्या क्षणाला ती या घरात येईल त्या क्षणी मी हे घर सोडून जाईन शुभंकर.
असं हातार हात धरून बसून चालणार आहे का? मान्य आहे मला तिची चूक झाली, खरंच खूप मोठी चूक केली त्याने, पण तिची अवस्था बघताय ना तुम्ही, अशा उघडलेल्या अवस्थेत कुणाकडे जाणार आहे ती? आणि काही झालं तरी आपलीच आहे होती. अंजू, ती माझी कुणी नाहीये. असं म्हणून चालणार आहे का? चालणार आहे का असं म्हणून? अशा अवघडलेल्या अवस्थेत तिने आपल्या तोंडाकडे नाही बघायचं तर कुणाच्या तोंडाकडे बघायचं? आणि मी कोणाच्या तोंडाकडे बघू? सांग. उद्या लोक हातभर जिभा बाहेर काढून मला विचारतील तेव्हा मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? मागे मागे ह्या पोरीने साधं वाण्याचं बिल दिलं होतं तर केवढी चौताळली होतीस तू. आता काय सांगू मी? त्या समीरचं कर्ज फेडण्यासाठी, त्या कर्जापायी जाणारी माझी नोकरी वाचवण्यासाठी हे उपद्व्याप केले हिने हे सांगत फिरू साऱ्या जगाला? आणि लोकांचं मरू दे. हिच्या आयुष्याचे हे असे धिंडवडे उघड्या डोळ्यांनी कसे बघू मी? त्यापेक्षा वाटत की तो अटॅक आला तेव्हाच डोळे मिटले असते तर खूप बरं झालं असत. दादा, काय होतं तुम्हाला? बरं वाटत नाहीये का दादा? डॉक्टरना फोन करायचं का? शुभंकर, मला नाही वाटत नमिता असं काही करेल. अरे, घर सोडून जाण्याबद्दल ती भावनेच्या भरात बोलून गेली असेल. जस्ट रिलॅक्स आहे. काय वेडेपण आहे? मीता, अरे काय चाललंय तुमचं? नमिता, आता कुठे तुमच्या आयुष्याला नव्याने सुरुवात होते आणि हे काय करतेस तू? मला माहितीये जे काही घडलं त्यामुळे सगळ्यांना त्रास झाला, पण त्या मनस्तापाबद्दल तुम्ही जर एकमेकांना जबाबदार धरणार असाल तर त्यातून काहीच मार्ग निघणार नाही. आणि आत्ता जे काही तुमच्या हातात आहे तेही तुम्ही गमावून बसाल. हे बघा, मला वाटतं तुम्ही दोघांनी एक एक पाऊल मागे याव, आपापले इगोज बाजूला ठेवा आणि पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करा. प्लीज. शुभंकर, आता निर्णय सर्वस्वी तुझ्या हातात आहे. मालविका, पाणी आण ग. बरं का आता?
दादा असं नको ना मागूस माझ्याशी. माझी चूक झाली मला मान्य आहे. पण माझ्याकडे काही पर्याय नव्हता त्यावेळी. मी पैसे भरले नसते तर तुझी नोकरी गेली असती. समीरला पोलिसांनी फरार घोषित केलं असत. माझ्याकडे वेळ खूप कमी होता दादा. कमी वेळात मला 10 लाख रुपये भरायचे होते आणि त्यात समीरच्या आईंचं ऑपरेशन. जगात काय अशी आर्थिक अरिष्ट कुणावर येत नाहीत. सगळे याच मार्गाचा अवलंब करतात का? हा विचार तुझ्या मनात आला तरी कसा? अश्विनी, हा विचार तुझ्या मनात आला तरी तू अमलात कसा आणलास? आमच्या दोघांपैकी कुणाशीच बोलावं असं वाटलं नाही तुला. बहिणी, तेव्हा कोणीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. आणि 10 लाखांची मुदत संपली असती तर अनर्थ झाला असता. त्याच वेळी नमिता प्रधान मला भेटले आणि त्यांचं तर नावही काढू नकोस तू. तुझी मनस्थिती ठीक नव्हती पण त्यांना अक्कल नव्हती. आपण ज्या मुलीला हे सगळं करायला सांगतोय तिच्या घरच्यांशी जाऊन बोलावं म्हणून. जाऊ दे, काय झालं तरी कोळसा कितीही उगाळला तरी काळाच. मालविका, हे हात नेऊ ठेव आणि बाबांच्या इथे जाऊन बसा. बरं नाही ना त्यांना. वहिनी, मला दादाची माफी मागायची. त्याला माझी बाजू पटवून द्यायची. तू माझ्याशी बोलतच नाही, सांग ना त्याला. अश्विनी, अगं त्यांना पण थोडा वेळ द्यायला हवा ना. त्यांनाही धक्का बसला आहे. थोडं देर धर, सगळं नीट होईल. अश्विनी, या बाळाचं काय करायचं आपण? वहिनी, या बाळाला जन्म देण्याखेरीज पर्याय नाहीये माझ्याकडे. आपण डॉक्टर मीरांना भेटूया. कदाचित त्यांच्याकडे काही मार्ग असेल.